माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी एक वेगळीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू पाहते, एग रोल्स. साहित्य काय आणि त्याची कृती कशी ती आता आपण पाहूया. रेसिपी थोडीशी लेंदी होणार आहे, पण तुम्हाला ती नक्की आवडणार आहे आणि तुम्ही ती घरीही करू शकाल. तर चला, रेसिपी कशी ती आता आपण पाहूया. एग रोल्स बनवून घेण्यासाठी आपण अंडी घेणार आहोत. इथे मी 6 अंडी घेतली आहेत, 4 ते 5 बटाटे आणि हा 1 वाटी भरून खवलेला नारळ घेऊया. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत. ही 1 कप भरून आपण कोथिंबीरची पानं घेतली आहेत. 2 टेबलस्पून भरून चिंचेचा कोळ घेऊया. ब्रेड क्रम्स घेणार आहोत फ्राय करून घेण्यासाठी एग रोल्स. चवीपुरतं मीठ घेऊया आणि हे शेंगदाणे. एका पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे असं सतत परतत राहायचं आहे. हे पहा, शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत. आता आपण हे एका प्लेटवर काढून घेऊयात. त्यानंतर अशा प्रकारच्या एका भांड्यात आपण अंडी वाफवून घेणार आहोत. अंड्याबरोबर आपण बटाटीसुद्धा याच प्रकारे वाफवून घेऊयात. बटाटी व अंडी वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण हे शेंगदाणे साफ करून घेऊया. शेंगदाणे सोलून झाले आहेत. आता हे आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूयात. त्याचबरोबर हा नारळसुद्धा घालून घेऊया. ही कोथिंबीरची पानं, ह्या मिरच्या घालून घेऊयात. मिरच्यांचे आपण अशा प्रकारे तुकडे करून घेऊन घालूया. लसूण घालूया. आलं, हा चिंचेचा कोळ आणि हे चवीपुरतं मीठ घालूया. आणि आता मस्तपैकी आपण नारळाची चटणी बनवून घेणार आहोत. चटणी आपली रेडी झाली आहे. आता ही जी चटणी मी बनवून घेतली होती ती थोडी ओलसर असल्यामुळे ही आता आपण थोडीशी याच्यातलं पाणी आटवून घेणार आहोत, याच्यातलं मॉइश्चर काढून घेणार आहोत आणि थोडी ही शिजवून सुद्धा घेऊया. चटणी अशी ओलसर झाली की घाबरून जायचं काहीच कारण नाही. अशा प्रकारे आपण ह्याच्यातलं मॉइश्चर काढून घेणार आहोत. हे पहा, या प्रकारे संपूर्ण मॉइश्चर मी या चटणीतून काढून घेतलं आहे. डो जसा काय आपण बनवून घेतला आहे. चला आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे जे बटाटे, उकडलेले बटाटे आहेत, हे आपण किसणीवर किसून घेऊया. अशा प्रकारचं ग्रीटर घेऊन आपण ग्रीट करून घेऊया. हे पहा, या प्रकारे मी ग्रीट करून घेत आहे. हे पहा, थोडं आपण ग्रीट करून घेतलं आहे. याप्रमाणेच आपण सगळी बटाटी ग्रीट करून घेऊया. सगळे बटाटे आपले ग्रीट करून रेडी आहेत. आता ह्याच्यात आपण थोडंसं कॉर्नफ्लोअर घालून घेऊया.
दोन टेबलस्पून इतक कॉर्नफ्लोर घालून घेऊया आणि ही बटाटी कॉर्नफ्लोर मध्ये बाइंड करूया। यात थोडंसं मीठ सुद्धा घालून घेणार आहोत। हा पहा, आपण हा व्यवस्थित डो बनवून घेतलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून अंडी साफ करून घेऊया। अंडी आपण सोललेली आहेत, आता काय करूयात, आपण ह्या एका अंड्याचे चार भाग करून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे उभे चार भाग आणि ह्याच्यातला हा जो पिवळा बलक आहे तो आपण काढून घेऊयात। हे पहा अशा प्रकारे पिवळा हा बलक काढून घेतला की बाकीचीही अंड्यांचे आपण तसंच करून घेऊया। इथे पहा, आपण अंड्याचा सफेद भाग आणि हा पिवळा भाग वेगळा वेगळा केलेला आहे। हा जो पिवळा भाग आहे तो आपण चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे ही चटणी अजूनच थिक बनून जाईल। आणि हे मधला हा पिवळा जो बलक आहे तो फोडून आपण ह्याच्यात संपूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, संपूर्ण पिवळे बलक मी ह्या चटणीमध्ये मिक्स करून घेतले आहेत। आता आपण काय करूया, एक अंड्याचा पीस उचलून हे चटणीचं थोडंसं बॅटर घेऊन आपण हातानेच असं मुठ्ठीने ह्या असं अंडाकृतीच आकार देऊन इथे आपण अशा प्रकारे स्टफ करून घेणार आहोत, भरून घेणार आहोत। हे पहा या प्रकारे, या प्रकारे आपण हे करून घेऊया। अशाच प्रकारे आपण ही सगळी अंडी करून घेऊया। ही पहा, सगळी अंडी आपण चटणी भरून तयार केलेली आहेत। आता काय करूया, आपण हे जे बटाट्याचं आपण बॅटर बनवून ठेवलं आहे त्याच्यातलं थोडासा भाग घेऊन हाताला थोडंसं असं तेल ग्रीस करून हे पहा असं थोडंसं पोर्शन घेऊन पोळीसारखं असं हातावरच चपट करून आपण ही एक एक अंडी ह्याच्यात अशा प्रकारे भरून घेणार आहोत। ही पहा ह्या प्रकारे अशी असे आपण हे रोल बनवून घेणार आहोत। हे बघा, अशाच प्रकारे आपण ह्या सगळ्या अंड्यांचे बनवून घेऊयात। हे जे आपण रोल बनवून ठेवले आहेत ते अशा प्रकारे आपण ब्रेड क्रममध्ये कोटिंग करून आपण हे फ्राय करून घेऊया। आपण हे सगळेच फ्राय करायचे नाहीत, बाकीचे मी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे। एग रोल्स आपण फिरवून घेऊया। आपण चारही बाजूंनी हे शिजवून घेणार आहोत। एग रोल्स फ्राय करून रेडी आहेत। आता आपण हे एका प्लेटवर काढून घेऊयात। हे पहा, कुठल्याही चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबा। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत। बाय।